नमस्कार, मी सोनाली गांधी. आज आपण बघणार आहोत पेपरची गुलाबाची फुलं. चला तर बघूया. त्यांचे चार पेपर घ्यायचे, तुकडे पेपरचे. 8x8 cm हा स्क्वेअर आहे. आता त्याचे फोल्ड बघूया आपण. मी असं पापडीचा एक शेप करून घेतला आहे पेपर वरती, तो आता याच्यावरून ड्रॉ करून घेऊया आपण. असं आपण आता सगळे कापून घेतलेलं आहे, हे अशा पद्धतीने होईल. असे आपल्याला चारही असे चारही चौकोनाचे असं शेप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याला हे असं फोल्ड करायचं आहे. सगळ्या पाकळ्याचं आपल्याला आता अशा करून घ्यायचं, फोल्ड मारून घ्यायचं. त्यांना त्याचप्रमाणे पाकळीला असं मध्ये पण एक फोल्ड मारून घ्यायचं प्रत्येक पाकळी. अशा पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्यात. आता आपण पाकळ्यांच्या समोरासमोरील दोन पाकळ्या घेऊन त्याच्या अपोजिट साईडला दोघांच्या एक एक डॉट गमचा लावून त्यांना चिटकवून घेणार आहोत. या सगळ्याच्या सगळ्या पाकळ्या आपल्याला तशाच करायच्या. तयार होत. दुसरी पाकळी घ्यायची, त्याला मध्ये गम लावायचा, त्याच्यावर हे ठेवायचं आणि बाजूच्या ह्याला असा गम सगळ्या पाकळ्यांना लावून द्यायचं. आणि बघूया आता आपल्याला असं सगळ्या चिटकवून द्यायच्या. आता तिसरे आणि चौथे जे आपण कापले आहे त्याच्या टोकाला, पाकळीच्या टोकाला असं थोडस ना बाहेरच्या साईडने सरकं हे असं वळण द्यायचं. तर असं बाहेरच्या साईडला त्या हे करायचं, अशा करायच्या. आणि परत पहिल्या सारख्या एक आणि दोन अशी जशी आपण लावून घेतली तशी ही पण लावून घ्यावं. आता आपण शेवटचं पण पहिल्या तीन सारखं लावून घेतोय. अशा पद्धतीने आपलं हे गुलाबाचं फुल तयार झालं. अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या कलरची फुलं बनवून घेतली. ही फुलं तुम्ही कशासाठीही वापरू शकता, दिसायला पण खूप छान दिसतात अगदी खऱ्या फुलांसाठी. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोग्राम बघण्यासाठी युट्यूबवरील राजा पवार टॉक शो या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व माझ्या परिवारातर्फे राजा पवार टॉक शो या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. पवार सर, तुमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही मला तुमच्या चॅनलवर माझी कला दाखवायची मला संधी दिली, त्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद.